राज्यमंत्री प्राद तनपुरे यांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवरती पोलीस आणि नगरपालिका यांनी दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत मात्र दिवाळी प्रवरा नगरपालिकेनं त्याला केराची टोपली दाखवली असे वृत्त सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं प्रसारित करताच नगरपालिकेनं तातडीनं दोन पथकं तयार करून आदेश काढले मात्र विना मास्क फिरणाऱ्यांवरती कुठलीही कारवाई करण्यात आली नाही उलटरावरी कारखाना येथील पथकाचे प्रमुख भारत साळुंखे हे विना मास्क बाजार मोबाईल खेळताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत त्यामुळे पालिकेनं काढलेले आदेश पथक प्रमुखांनी हवेमध्ये उडवले आहेत हेच लक्षात येत आहे प्रवरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाच ऑक्टोबर विना मास्क फिरणाऱ्यांवरती कारवाई करा असे आदेश पालिका आणि पोलीस प्रशासन यांना दिले आहेत मात्र पाच ऑक्टोबर रोजी सकाळी प्रवरा बाजार तळावरती मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली या गर्दीमध्ये अनेक नागरिक मास्क न लावता फिरत होते याबाबत चोवीस तास वृत्तवाहिनीने आवाज उठवला राज्यमंत्री यांच्या आदेशाला नगरपालिकेकडनं केल्याची टोपली दाखवण्यात आली आहे अशी बातमी प्रसारित करण्यात आली दरम्यान त्यानंतर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदेश काढले देवळाली आणि राहुरी कारखाना इथे दोन पथकं तयार करण्यात आली सकाळपासूनच हे पथक विना मास्क फिरणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी आदेश देत होतं मात्र तसं दिसून आलं नाही आहे उलटपक्षी मास्क फिरणाऱ्यांवरती कारवाई करणाऱ्या राहुरी कारखाना या भागामधील पथकाचे प्रमुख भारत साळुंके यांच्यावरती जबाबदारी असताना देखील हे कर्मचारी राहुरी कारखाना इथे न जाता देवळाली गावामध्ये खुल्या व्यासपीठावरती बसून मास्क खाली घेऊन मोबाईलमध्ये दंग असल्याचं बघायला मिळालंय याबाबतचे छायाचित्र कॅमेऱ्यामध्ये कैद झाले त्यामुळे तयार केलेले पथक हे केवळ कागदावरतीच दाखवलं आहे असं बोललं जात आहे राज्यमंत्री तनपुरे यांच्या आदेशानुसार नगरपालिकेनं दोन पथकं के तयार केली परंतु मुख्याधिकारी यांनी काढलेले आदेश पथक पाळत नाहीये हे उघड झालंय विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे श्रीकांत जाधव सी चोवीस तास श्रीरामपूर